सुधागडवरील पानवटे असंख्य दुर्ग भटक्याती तहान आज तागत भागवत आहेत, त्यामुळे हे पानवटे स्वच्छ करण्यात त्यातील गाळ व कचरा काढून हे पानवटे जिवंत ठेवणे देखील आपले कर्तव्य आहे असे मानून ही मोहीम राबविली गेली। काही दिवसातच पावसाळा सुरू होईल म्हणून या टाक्यातील आहे ते पाणी काढून त्यातील गाळ काढण्यात आला। कोरोनासारख्या महामारीत सरकारचे नियम पाळत सुधागड तालुक्यातील रायगड परिवारातील सभासदांनी ही मोहीम पत्ते केली। पाऊस पडल्याने हे टाके पाण्याने तुंबून भरतील आणि गडावर येणाऱ्या तहानल्यांची तहान भागविणे हा पानवट्यांचा धर्म ते पुन्हा पुढे चालू ठेवतील आणि गड दैवतांची पूजा देखील याच पाण्याने केली जाईल। या मोहिमे वैभव काटपे, मोहन जाधव, प्रतीक इंदुलकर, निनांद सावंत, दत्तात्रय सावंत, शुभम काटकर, दत्ता भोसले, तेजस वडके, रुपेश जळके, अमोल सुर्वे, यज्ञनील सावंत आदी बरायगड परिवारातील सभासद सहभागी झाले होते। अवस टीव्ही न्यूजसाठी राम तुपे, रायगड।